कवि स्पोर्ट्स बेंडीपाड़ा बी टीम प्रथमेश दळवी यांची आयडिया आमच्यापर्यंत राहिलेली आहे, पडलेली आहे. कवि बेंडीपाड़ा यूट्यूब डीबीएन लाइवच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जुळलेले आहेत आणि जे आज नेहमीच सातत्याने आपण पहिलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनवर ज्यांचं आपण पहिलं प्रेम आहे, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये जे जॉईंट आहेत असे अनेक खेळाडू आपण पाहिलं तर डीबीएन लाइवच्या माध्यमातून जोडलेले आहेत, त्या सर्वांचं स्वागत करतो आहे मी. कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण जर पाहिलं ठाणे असो विरार असो वसई असो जे ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय अनेक विभागामध्ये पसरलेलं असोसिएशन आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा उल्लेख केला सामाजिक शैक्षणिक अनेक असे कार्यक्रम सुद्धा राबवले जात आहेत. कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय सामाजिक क्षेत्रामध्ये आपण जर उल्लेख तर गरजू ची मदत सुद्धा केली जाते, अनेक अशी कामं या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केली जात आहेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो नाव लौकिकला आलेले आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. चौऱ्या मैदानाच्या आतमध्ये पंचांनी इशारा दिला आहे, दोन अंपायर या मॅचचा आलेख घेत आहेत आपल्या हाती. अजयजी वट्टा स्ट्राईक अंपायरच्या भूमिकेत आणि स्क्वेअर अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश एक हार्ड हिटिंग बॅट्समन आय ग्रुप भाटपाडा या टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सह्याद्र नाव या टीम साठी पहिलाच गोलंदाज आपण पाहतो, पहिल्याच चेंडूवर स्वागत केलंय भावेश ठाकरेचा आणि खणखणीत सरळ बॅटच्या सहाय्याने महेंद्र परीटच्या बॅट मधून चौकार, चार धावा. पहिलाच चेंडू भावेश ठाकरे आपण पहिला साई आदर नागले स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि चौकाराच्या साईने स्वागत केलंय महेंद्र परेड या फलंदाजाने. लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टोइनला चेंडू लागला होता. लॉंग ऑनचा शतरक्षक येते चेंडूला फील्ड करतोय, तत्पूर्वी मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एकेरी धावांशी आपण पाहिलं तर धाव फलकाचा आकार मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतोय आपल्याला, पाच ओव्हर. भावेश महेंद्र आणि जयदीप भावेशला या पार्टनरशिपला तोडायचं असेल अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, तीन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि काऊ कॉर्नर. जयदीप तो म्हणजेच जयदीपच्या माध्यमातून यावेळेस इनसाइड आउट करून गेला जातो शतरक्षक 30 यार्ड सर्कलचा थोडासा लांब राहिला होता, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा दुसरी धावायची संधी आणि पाहता पाहता दोन धावा इथे कंप्लीट केल्या. त्या दोन धावांनी धाव फलकाचा आकार पुढे सरकताना पाहायला मिळतोय 9. चांगल्या प्रकारे बॅटिंग होताना पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकतोय ताकद आणि नजाकत ह्या दोन्ही आपल्याला पाहायला मिळत असते. कारण की एका बाजूने आपण उल्लेख केला तर पावटेच्या षटकामध्ये आपण पाहिलं या घडीला वापर करतोय सोनुदेवी स्पोर्ट्स वाघराल पाडा हा संघ. भावेश ठाकरे पुढचा बॉल घेऊन फुलटॉस बॉल होता मात्र आपण पाहू शकतोय नो बॉलचा इशारा इथे येतोय. कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो अंपायर अजय जिब्बट यांनी इशारा दिलाय, कारण की कमरेच्या वर नो बॉलचा इशारा, याचाच अर्थ आपण पाहिला की पुढचा चेंडू फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू असेल आणि या फ्री हिटचा चेंडूचा फायदा उचलला जाईल का. धाव फलकावर 10. फ्री हिटचा बॉल मात्र यावेळेला शॉर्ट लेन चेंडू खाली क्षेत्र, चेंडू सीमारेखा पार आणि हा आलाय खणखणीत जयदीप नावाचा चौकार, चार धावा. We'll be right back.
चौकाराने धाव फलकामध्ये भर पडते. 14 धावा या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडासा शॉर्ट अप लाईन चेंडूचा फ्रीडचा चेंडूचा वापर केला. या वेळेस आपण पाहतो की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. अपस्टंपच्या बाहेर हा चेंडू निघून गेला. डॉट चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती 14 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 14 अशी एक चांगली सुरुवात मिळते. टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग जेव्हा करण्याची बारी आली आणि त्यावेळेला आपण पाहिलं की 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याने लगावल्या आहेत. चांगली सुरुवात मिळाली आहे, मात्र ही सुरुवात चांगली करून फायदा नाहीये. तर त्या सुरुवातीला चांगल्या तरीने फिनिश करणं हे सुद्धा महत्वाची बाब आहे. मात्र ही फिनिश चांगली होईल की कमबॅक करायचा या दर नागले हा संघ. काय घडतंय या मॅच मध्ये पाहण्यासाठी मित्रांनो कुठे जाऊ नका, आपण डीजेकडे जाऊया. गाणं ऐकून त्यातलं तर लगेच मैदानामध्ये कमबॅक मोठ्या प्रमाणात करूया. कमांड डीजे प्रतीक जाधव नवीन गोलंदाज म्हणजे नंबर 2 वर येताना पाहायला मिळतोय. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज भावेशने 14 धावा खर्च केला. दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज आपण पाहू शकतोय प्रतीक येतोय. महेंद्र साठे अपसमच्या थोडासा बाहेरून खेचण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहू शकतो शत्रक्षक तिथे तैनात होता. विशालच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज महेंद्र ह्याचा खेळ संपुष्टात. विकेटचं नुकसान महेंद्र बाद झाल्यानंतर संदीप येतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे विशाल खूपच चांगला खेळाडू आहे, एक अटॅकिंग प्लेअर म्हणून चांगलं शत्ररक्षण म्हणून, पुन्हा एकदा इनसाइड आउट खंड करण्याचा प्रयत्न. 38 सरकारचा शतरक्षण येतोय झेलच्या खाली आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरा झेल टिपला जातोय. आता मात्र आपण पाहू शकतोय कम बॅक इथे होता पाहायला मिळतोय साई आधार नागली या टीमच्या माध्यमातून. खास करून प्रतीक जाधव खूप चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पाहिला आपण का थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा होता, थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या मात्र प्रयत्नाला यश मिळत नाहीये. आणि 30 यार्ड सर्कलचा जो शतरक्षक होता अतिशय चांगला झेल टिपला करणच्या माध्यमातून आणि एक आणखीन फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतंय साई आधार नागली या टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत हो यावेळेस हलक्या शात्र चेप केलं होतं चेंडूला, सेफ खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत मडवी जो नुकताच मैदानाच्या मध्ये आलेला खेळाडू, हलक्याशा त्याने चेंडूला टच केलं, डेलिकेट टच त्याला म्हणतात. आणि याच्यानंतर एक धाव घेतली आणि एकेरी धावाने धाव फलकामध्ये बदलवताना पाहायला मिळतंय. 15 धावा थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो यावेळेस आपण पाहू शकतो फलंदाजच्या माध्यमातून. प्रतीक जाधव ज्या प्रकारे आपण पाहिले की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती भावेशच्या माध्यमातून आणि भावेशने 14 धावा खर्च केला होता, त्यानंतर एक कमबॅक षटक असायला हवा होता आणि ते कमबॅक षटक मात्र इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतंय प्रतीकच्या माध्यमातून. साई आधार नागले या टीमच्या माध्यमातून
यावेळेला हुकचा फटका खेळला गेला, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, चेंडूला हुक केलं होतं, मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षकाने खूप चांगलं जजमेंट दाखवलाय. बाउंड्री लाईन लगत अतिशय चांगला झेल टिपला गेलाय आणि फलंदाज आणखीन एक बाद केला जातोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दामोदर परेड. खूप चांगलं षटक, या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव आले आहे आतापर्यंत. कमबॅक काय असतो ते कमबॅक करून दाखवलंय प्रतीक जाधव या गोलंदाजाने. महेंद्रसाठी हा चेंडू अष्टमच्या थोडासा बाहेर होता, शरीरापासून दूर असणाऱ्या चेंडूवर कडक प्रहार करण्याचा प्रयत्न होता, शतरक्षकामध्ये थोडस मिसफील्ड झालं आणि त्याचा फायदा उचलला. दामोदरने दोन धावा अर्जित केल्या, धावसंख्येचा आकार वाढला गेला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा 3 बहुमल्य गड्यांच्या मोबदल्यात चांगलं कमबॅक षटक पाहायला मिळालं ते म्हणजे प्रतीक जाधव या गोलंदाजाचं. दोन षटकाचा खेळ समाप्त, 17 धावा 12 चेंडूचा खेळ अजून सुद्धा यायचा आहे. मात्र पाहूया 12 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत आणखीन मजल मारली जाते. घेऊया डीजे ब्रेक, डीजे विकास यांना संधी देऊया, त्यानंतर पुन्हा मैदानामध्ये येऊया. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ग्रुप भाटपाडा चषक 2022 आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा आपण जवळजवळ पाहिलं तर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, तिसरा सामना पाहतोय आपण. तर ज्या प्रकारे आई सोनदेवी स्पोर्ट्स वाघरालपाडा आणि साई आदर नागले नंबर 3 गोलंदाज करण आणि करण पहिल्या चेंडू दिशाहीन हाताळताना इथे पाहायला मिळतोय. साई आधार स्पोर्ट्स नागले हा संघ एक्सपिरियन्स खेळाडू आपण बघितलं तर विशाल जो आपल्याला लॉग ऑफ पट्ट्यामध्ये पाहायला मिळतोय, एक चांगला अटॅकिंग प्लेअर म्हणून आपल्याला नेहमीच नागले टीम कडून पाहायला मिळाला आहे. हो, यावेळेला बिमर चेंडू, नो बॉलचा इशारा आणि बाईच्या स्वरूपात धाव सुद्धा येते 1+1. आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की नो बॉल म्हणजेच फ्री हिट. ज्या प्रकारे आपण पाहिलं की या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा विमान एक्स्ट्रा आल्या आहेत. फ्री हिटचा चेंडू असेल आणि या प्रेमिटच्या चेंडूवर संधी कोणाला आहे तर दामोदरला आहे. आणि दामोदर या चेंडूवर षटकार लगावेल का अशी अपेक्षा त्यांच्या खेळाडूंना आहे. फ्रीटचा चेंडू, मात्र फ्रीटचा चेंडूचा वापर करता आला नाहीये. डॉट चेंडू मात्र इथे पुढचा बॉल बॅटची कडा थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो. शतरक्षक दूर आहे, चेंडूला अडवलं गेलंय, मात्र मिळते एक धाव. दामोदर प्रयत्न करतो इथे आपल्या संघासाठी. धावा धावा करण्याचा, मात्र धावफळ कर आतापर्यंत आपण पाहिलं तर 21 धावा या जरूर पाहायला मिळत आहेत. करण तुमडा गोलंदाज मार्कवर पाहतोय, तिसऱ्या स्पेलमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय करण आलाय त्याच्याकडे खूप चांगलं
गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, मात्र यावेळेस सेन्सेबल क्रिकेट पाहतोय. अबळीला आपण पाहू शकतो चांगले चतुर आहे आणि मिसफील्ड आलंय. तिथे आपण पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सी मारेखा पार, हा आलाय चौकार. काय क्लासिक कव्हर डाव पाहायला मिळाला, ज्या प्रकारे आपण पाहू शकतो विराट कोहली, सचिन, रमेश तेंडुलकर सरांची जी आठवण ती झलक आपल्याला पाहायला मिळते. क्लासिक कव्हर ड्राईव्ह हा नेहमीच पाहायला मिळतो आणि त्या प्रकारचा क्लासिक कव्हर ड्राईव्ह प्रशांत मडवीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या चौकार आणि धाव फलकाचा आकार जर उभारताना पाहायला मिळतोय. या वेळेला पाहिला की लेग स्टंपच्या थोडासा बाहेर वळणारा चेंडू होता. फलंदाजाचा इरादा होता की ऑफ स्टंपच्या बाहेर सफळ होऊन क्रॉस खेळायचं, मात्र हे पाहिलं होतं गोलंदाजाने थोडासा यष्ट्यांच्या जवळ मारा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो आणखीन स्वेअर होता आणि त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव आणि वाईट शॉट हाताळला जातोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय की ऑफ स्टंपच्या बाहेर सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चालला होता छेडछाडी करण्याचा प्रयत्न, आणि यावेळेला खामियाचा भोगावा लागतोय प्रशांत या खेळाडूला आणि परतीचा प्रवास करावा लागतोय. कॉट बिहाइंड द विकेट गॉन, विकेटचं नुकसान. वेलकम बॅक, पण आपलं स्वागत असेल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ते आनंद मोर पाहू शकते या वेळेला नव्याने दाखल झालाय. या षटकातील चेंडू टाकून झाले आतापर्यंत जवळजवळ पाहिले तर चार धाव फलकावर, धाव संख्या आहे 26. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावावले तर त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. डान्सिंग बाउंड्री ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपच्या सटीक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली जाते साई यादव नागलेकडून. करण तुंबडा चौकस मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. बॅट आणि पॅटच्या गॅप मधून चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटकाची समाप्ती होते, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 26 धावा आहेत, मात्र अजून सुद्धा या धावांचा आलेख वाढवता येऊ शकतोय. सहा चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाणार आहे पाहणार आहोत आपण थोड्या क्षणामध्ये. घेऊ छोटीशी विश्रांती, त्यानंतर पुन्हा मैदानामध्ये कमबॅक करूया. कपिल तुमरा गोलंदाजी मार्क वर, पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. आपण पाहतोय व्हाइट व्हाइटच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव बहाल केली जाते. एकोणतर धाव संख्या धाव फलका आपल्याला पाहायला मिळत आहेत 27 धावा. कपिल पुन्हा एकदा सज्ज दामोदर साठी. दामोदरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहू शकतो प्रत्येक चेंडूवर जास्त ताकद प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची पाहणी सुद्धा व्यवस्थितपणे करायला हवी, त्यानंतर आपलं शॉट सिलेक्शन करायला हवं. मात्र आपण पाहू शकतो या वेळेला अपील केली जात आहे, मात्र इथे आपण पाहिलं की फलंदाजाला वाचवते ते म्हणजेच हाईट फॅक्टर. कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो एका सरळ लाईन आणि लेंथ मध्ये जरूर फलंदाज खेळत होता, मात्र इम्पॅक्ट आपण पाहिला तर जरूर यष्ट्यांच्या मधोमध होता, मात्र हाईट फॅक्टर इथे वाचवलं जातं. कारण की चेंडू पडल्यानंतर वरच्या दिशेने निघून जाणार होता आणि हे अंपायरांनी दर्शवलं गेलं आणि त्यामुळेच इथे अपीलची फेटाळली जाते आणि इथे आपण पाहिलं एक डॉट चेंडू जरूर मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय प्रहार केला जातोय, क्रॅकिंग शॉट ज्याला म्हणू शकतोय, मात्र या फटक्यावर फक्त आणि फक्त एकच धाव मिळतोय. स्लॉगरचा षटक आहे, काउंटर अटॅक व्हायला हवा, मात्र या स्लॉगरच्या षटकामध्ये आतापर्यंत चार चेंडू मध्ये
तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त दोन धावा आल्यात. कारण की पहिला चेंडू आपण पाहिला की वाईट फेकला गेला होता, त्यानंतर आपण पाहिलं की दोन चेंडू डॉट आणि या चेंडूवर एक धाव, म्हणजे फक्त आणि फक्त दोन धावा आल्यात. चांगला चेंडू पाहतोय आपण या वेळेला. थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते खेळामध्ये, कारण की अशा प्रकारच्या चेंडूवर जर तुम्ही धावांची लय लूट करू शकत नाही तर कशा प्रकारच्या चेंडूवर धावांची लय लूट करू शकता असा प्रश्न मात्र आपण पाहिलं की खेम्याला पडलाय. मात्र आपण पाहतोय चांगली बॅटिंग करावी लागेल. उसळी घेणारा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. या वेळेला थर्ड मॅनला शतरक्षक, सिंगल धाव मिळते. धाव संख्येचा जर आलेख पाहतोय आपण 29 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज यायचं आहे. जीवतानी 11 बोलिंग आणि वागोबा स्पोर्ट्स टीव्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नेक्स्ट आमच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. व्हाईट चेंडूचा इशारा पंच अजय जयवर्टा यांच्या माध्यमातून दिला जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका पाहायला मिळेल का दामोदरच्या बॅट मधून या वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणीत चौकार. आणि या चौकाराने पाहतोय आपण धाव फलकाचा आलेख वाढला गेलाय. 34 धावा, 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्यात. आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष साई आधार स्पोर्ट्स नागले या संघाच्या समोर उभं केलं आहे. 4 षटकामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग अनालिसिस आपण पाहिला तर आई संदीप स्पोर्ट्स वाग्रलपाडा या टीमच्या माध्यमातून सलामीला जयदीप आणि महेंद्र आला होता. जयदीपने 8 धावा केल्या 7 चेंडू मध्ये, त्यानंतर महेंद्रने 3 चेंडू मध्ये 5 धावा केल्या. संदीप पुढे आला होता नंबर 3 वर, त्याला काही करता आलं नाही. प्रशांतने एक चौकार काय क्लासिक कव्हर ड्राईव्ह खेळला गेला होता. त्यानंतर अनंतने 4 चेंडू मध्ये 1 आणि दामोदरने 7 चेंडू मध्ये 8 धावा. एकंदरीत टोटल पाहिला आपण तर 34 धावा या धावफलकावर लागल्यात. जिंकण्यासाठी 35 धावांचा टार्गेट एक्स्ट्राचा आपण उल्लेख केला तर 7 धावा ह्या एक्स्ट्राच्या स्वरूपात सुद्धा आलेले आहेत या इनिंग मध्ये. त्यानंतर आपण पाहणार आहोत बॉलिंग अनालिसिस. बॉलिंग मध्ये आपण पाहू शकतो करण तुमडा 1 षटक हाताळला गेला, 9 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवला. कपिल तुमडाचा उल्लेख केला आपण तर 1 षटक हाताळला, 8 धावा दिल्या मात्र विकेट त्याने मिळाला नाही, मात्र एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. प्रतीक जाधव व्हाट अ बॉलिंग मॅन ज्या प्रकारे आपण पाहू शकतो, 1 षटक फेकला गेला आणि फक्त 3 धावा देत तर 3 विकेट मिळवले गेले. मात्र भावेशचा जर उल्लेख केला होता की भावेशने जास्त धावा खर्च केल्या होत्या, की पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केला होता. त्यानंतर इंग्रज गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं गेलं. आणि मात्र आपण पाहूया की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो या घडीला कशा प्रकारचं प्रदर्शन मात्र आता बॅटिंग मध्ये साई आधार नागले टीमच्या माध्यमातून केलं जाईल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूकडे आपण पाहू शकतोय आपण की या घडीला 34 धावा किंवा 35 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. आणि मात्र आपण पाहू शकतो या घडीला की 35 धाव कशा प्रकारे कम्प्लीट केला जाते. मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. एकीकडे आपण उल्लेख केला वागोबा स्पोर्ट्स टिव्हरी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. त्याचनंतर आपण पाहिलं की दुसऱ्या बाजूने आपण उल्लेख करतोय आई जीवदा आई ग्रुप बॅटपाडा टीमचे एक अटॅकिंग बॅट्समन आणि आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहू शकतोय आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस जातो वागोबा स्पोर्ट्स टिव्हरी या टीमच्या माध्यमातून. आणि टॉस जिंकल्यानंतर डिसाइड केलंय की बॉल फर्स्ट गोलंदाजी करणार आणि फलंदाजीचं आमंत्रण इथे दिलं आहे ते म्हणजेच आई जी. चला सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. साई आधार स्पोर्ट्स नागले या टीमला विनंती असेल. एकंदरीत आपण उल्लेख करतोय की ज्या प्रकारे या स्पर्धेसाठी सर्वांचं सहकार्य मिळालं आहे त्यांची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत जरूर पोहोचवेन. नेक्स्ट मॅचचा जर उल्लेख केला आपण तर आई जीवदाने 11 बोलिंग आणि वागोबा स्पोर्ट्स टिव्हरी म्हणजेच बोलिंग संघाकडे आपल्याला अमोल जरूर पाहायला मिळेल.
अमोल तलेकर हॅड वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर खेळाडू आणि त्यांचं मला वाटतं आगमन सुद्धा होतं ना पाहायला मिळते इथे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रतीक जाधव आणि विशाल कोदे. विशाल हा खेळाडूचा जर उल्लेख केला आपण तर अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी माहिर, सुरुवात त्याच्या माध्यमातून मोठी आणि तगडी करून दिली जाईल हीच अपेक्षा या मॅच मध्ये जणू साई अदर स्पोर्ट्स नागली या टीमला आहे. मात्र पाहूया आपण कशा प्रकारची सुरुवात होते. 35 धावा हे रोखायच्या आहेत सोनीदेव स्पोर्ट्स वाघराल पाडा या टीमला. जर पुढचा प्रवास करायचा असेल सोनीदेव स्पोर्ट्स वाघराल पाडा या टीमला तर या धावा रोखाव्या लागतील, आणि पुढचा प्रवास साई आधार स्पोर्ट्स नागल्या टीमला करायचा असेल तर हा धावा चेस कराव्या लागतील. चला शुभेच्छा देतोय दोन्ही टीम्सला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये येतोय राहुल साठवण, पॉवरप्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून या गोलंदाजचा वापर केला जातोय सोनीदेव स्पोर्ट्स वाघराल पाडा या टीमच्या माध्यमातून. स्ट्राइक इनकडे आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक जाधव. पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म पेसर. तीन विकेट तीन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. यावेळेस हलकाशा हाताने चेंडूला टच केला जातोय, गॅप शोधला जातोय गली आणि पॉइंटच्या मधून डीप बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि क्या बात है सुपर रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी सहज गतीचा वापर केला गेला. अष्टमच्या बाहेर हा चेंडू होता, सरळ लाईन आणि लेंथ मध्ये जात होता. इतक्यात फलंदाज हलक्या शब्दाने टच केला, चेंडूची दिशा बदलली, गतीचा वापर केला, गॅप मध्ये ढकलला आणि तीन धावाने आपल्या धाव फलकाचा श्री गणेश केला. आणि या तीन धावेने आपण पाहू शकतो सुरुवात केली आणि स्ट्राईक वर प्रथमच येतो विशाल. यावेळेला चौकस मारण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहू शकतो बॅटची मोठी एज डीप स्टार्ट नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जात आहे आणि चेंडू बाउंड्री लाईन पार आणि हा येतोय चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ज्या प्रकारे आपण पाहू शकतो हा चेंडू जरी बॅटवर आला नाहीये मात्र ज्या प्रकारे बॅट फिरली होती त्या बॅटचं पर कट होता म्हणजे वरचा एज होता आणि त्यानंतर तो चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून गेला वेगाने चार धावांसाठी. आणि या चार धावा प्राप्त होताच धावफलकाचा आकार वाढतोय, धावफलकावर कंप्लीट होत आहेत सात धावा. 35 धावांचं हे टोटल कंप्लीट करायचं आहे आणि हे टोटल कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना हे दोन खेळाडू. यावेळेला पाहतोय चेंडूला उडवले मात्र शतरक्षक तैनात आहे आणि बॉर्ड लाईनच्या जवळ अतिशय सुरेख झेल टिपला गेलाय आणि फलंदाज विशाल इथे बाद होताना पाहायला मिळतोय. संदीपने काय सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाज इथे बाद. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचा आय ग्रुप बाटवाडा चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं इथे प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय आणि जे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षक जोडलेले त्या प्रेक्षकांचा सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. नेटवर्क डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि खूप चांगलं लाईव्ह अपडेट मिळत आहे आपल्या सर्वांपर्यंत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि आय ग्रुप बाटपाडा प्रेझेंट ही टुर्नामेंट. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हंगाम
2022-2023 ला सुरुवात झाली आणि या हंगामामध्ये ही तिसरी टूर्नामेंट, पहिली टूर्नामेंट आपण पाहिली ती म्हणजे ओमसागर बामणगावच्या मैदानावर, त्याच खर्डीच्या मैदानावर ओमसागर बामणगाव प्रेझेंट ही टूर्नामेंट होती. त्याचनंतर दुसरी टूर्नामेंट आपण पाहिली ती म्हणजेच कामनच्या मैदानावर, ती म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडाच्या माध्यमातून ती प्रेझेंट केली होती. आणि ही तिसरी टूर्नामेंट आपण पाहू शकतोय जी प्रत्यक्षात मैदानामध्ये आपण अनुभवतोय. भावेश जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता, मात्र पाहू शकतो इथे लेफ्ट हँडेड फलंदाज झाला जीवनदान मिळतंय. इथे आपण पाहू शकतो बॅकअप करायला कोणी गेलं नव्हतं, कारण की इथे आपण पाहू शकतो एका शतरक्षकासाठी हा चेंडू बराचसा वेळ हवेत होता आणि त्यानंतर हवेचा वेग सुद्धा आहे, मात्र चेंडू थोडासा शतरक्षकाला नाचवत होता, मात्र त्याला बॅकअप देण्यासाठी कोणताही खेळाडू गेला नव्हता. आणि हे मी म्हणेन भाग्याची बात असेल ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या खेळाडूसाठी, कारण की त्या खेळाडूला ही जीवनदान मिळालं. कदाचित हा झेल पूर्ण होऊ शकला असता, मात्र इथे झेल सुटला गेला. आणि झेल सुटल्यानंतर अनेक वेळा आपण मॅचेस सुद्धा आपण पाहिले की एखादा संघ जो विजयाच्या आशे छायेत असताना पराभवाच्या छायेत जावं लागला, मात्र इथे आपण पाहू शकतोय भावेशला दिलेलं हे जीवनदान पहिल्या षटकामध्ये किती मागात पडेल उर्वरित षटकामध्ये. चांगला टच पाहतो यावेळेला, गतीचा वापर केला होता, हलक्याशा हातान चेंडूला टच केलं होतं प्रतीकच्या माध्यमातून. दुसरी धाव कम्प्लीट झाली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न शतरक्षक थोडेस आपण पाहतोय की चेंडू पासून दूर राहतात. तत्पूर्वी आपण पाहता पाहता तीन धावा इथे कम्प्लीट केल्या जातात. या षटकामध्ये आपण पाहू शकतोय की एकही चौकार आलेला नाहीये, एकही षटकार आलेला नाहीये, मात्र सिंगल डबलला भर देत आपण पाहू शकतो दुहेरी धाव फलकामध्ये प्रवेश करतोय साई आधार स्पोर्ट्स नागले हा संघ. सिंगल डबलला जास्त मेंटेन ठेवलं गेलंय, आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 धावा या धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चौकार सुद्धा मला वाटतं आला होता दुसऱ्या चेंडू, तो म्हणजे नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेला हलक्याशा त्याने ड्राईव्ह केला होता 38 सर्कलमध्ये, चांगलं शतरक्षण होताना पाहायला मिळतंय. फक्त एक धाव जरूर मिळतंय या एकेरी धावेने धाव फलकामध्ये बदल. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावांची गरज अजून सुद्धा आहे. हा मॅच आपण जर जरूर पाहिला तर अतिशय कुशल स्थितीमध्ये येताना जरूर पाहायला मिळेल, मात्र थोडंसं तापतं वातावरण वातावरणामध्ये. आपण धरूया एक गाण्याची धून, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमांडेज जाईल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण, धावफळकर 12 धावा 35 धावांचा पाठलाग करत असताना सायदर स्पोर्ट्स नागले हा संघ समोर संघ आपल्याला पाहू शकतोय. सुरदेव स्पोर्ट्स वाघराल पाडा संघ जे 35 धावांचं टार्गेट आहे ते डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते डिफेन्स जर करायचं असेल तर चांगली अॅक्युरेट गोलंदाजी करावी लागेल, धारदार गोलंदाजी करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. 18 चेंडू आणि 23 धावा अजून सुद्धा संधी आहे, मात्र प्रयत्न करावे लागतील. आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळो ना मिळो तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके कर की ते परमेश्वराला देणंही भाग पडेल, मात्र ते प्रयत्न करावे लागतील या घडीला दोन्ही संघांसाठी. कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतो जर चांगले प्रयत्न करेल आणि कोणाच्या तरी प्रयत्नाला यश इथे मिळणार, मात्र तो फलंदाजी करणारा संघ असो की गोलंदाजी करणारा संघ. मात्र एका बाजूला आपण पाहिलं की भावेशला जीवनदान मिळालं होतं, पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळालं होतं, त्या जीवनदानाचा फायदा उचलतो का आपल्या टीमसाठी, मॅच विनिंग पारी खेळतोय का भावेश हा खेळाडू की नो गोलंदाज येतोय जयदीप ह्या फलंदाजांना थांबवतोय. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये जयदीप राउंड द विकेट लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी, थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की हार्ड लेंथ आतापर्यंत आपण पाहू शकतोय जास्त
या हंगामामध्ये जे हाडल्यांचा जर उल्लेख केला आपण तर आंतरराष्ट्रीय जवळजवळ बघा की T20 वर्ल्ड कप मध्ये आपण जवळ पाहिला की हाडल्यांचा जास्त जास्त वापर केला गेला आणि इथे सुद्धा हाडल्यांचा वापर होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चौरकस मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण बघितलं की शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मात्र भावेश जास्त ताकद प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतो इथे चेंडूला मिस करतो, मात्र लेग बायचा इशारा अंपायर अजय जुवाटा यांच्या माध्यमातून मिळतोय. एक धाव एकेरी धावीने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. 13 धावा. थेंबे थेंबे तळस असे ज्या प्रकारे म्हटलं जात आहे ना, ज्या प्रकारे आपण पाहिलं की एक एक धावेला खूप महत्वपूर्ण महत्व असेल या मॅच मध्ये. कारण की आपण पाहिलं या घडीला की मॅच मध्ये जर फलंदाजी करणाऱ्या टीम वर प्रेशर क्रिएट करायचं असेल तर डॉट चेंडू फेकावे लागतील, कमी धावा खर्च करावे लागतील आणि ते इथे होताना पाहायला मिळालंय. पहिल्या 2 बॉलमध्ये जयदीपच्या माध्यमातून पुढचा बॉल लँगसिंग ताउंडी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा विनरेज होता. शॉर्ट फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः दामोदर जातोय चेंडू पर्यंत, चेंडूची फेकी करतोय. तत्पूर्वी आपण पाहू शकतो की दुसऱ्या बाजूने येणारा फलंदाज आपण पहिला प्रतीक, मात्र त्याला पुन्हा एकदा माघारी परतावं लागतंय. कारण की ज्या प्रकारे एका बाजूने प्रतीक निघाला होता पण दुसऱ्या बाजूने 7 मात्र दुसऱ्या धावीसाठी दिली नव्हती, ते म्हणजे भावेशने, आणि एकच धाव समाधान मानावं लागतंय आतापर्यंत. या षटकामध्ये आपण पाहू शकतो की मॅचचं चित्र आहे, थोडस आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय. आई सोनू देवी स्पोर्ट्स वाघराल पाडा हा संघ या स्पर्धेचे आयोजक आणि त्यानंतर या स्पर्धेचे प्रायोजक ज्यांनी स्पॉन्सर्स केलंय त्यांची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवेन. थोडासा अकोट्यामध्ये चेंडू होता, पॉवर आहे या पटक्यामध्ये आणि हा चेंडू फरार झालाय सीमारेखा पार चौकार. 4 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिळाला आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडूवर तुटून पडला भावेश. या चौकाराने धावसंख्येचा आलेख वाढला गेलाय. 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून सुद्धा आपण जर पाहिलं तर 17 धावांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 17 धावा. शतरक्षणामध्ये आपण पाहिलं तर बदल केला जातोय. आपण बघितलं की 30 yard सर्कल शॉर्ट मिडविकेट पट्ट्यामधला खेळाडू आहे तो डीप मध्ये पाठवला जातोय आणि जो डीप एक्स्ट्रा कवरचा खेळाडू 30 yard सर्कल मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं शतरक्षण इथे चौकार आल्यानंतर आपण पाहू शकतोय की भावेश आक्रमक मोड मध्ये येताना पाहायला मिळालाय. आता मात्र आपण पाहू शकतो भावेशच्या झोन मध्ये जो येणारा चेंडू असेल त्या चेंडूवर अटॅक हा केला जाईल. जयदीप या वेळेला सज्ज होतोय प्रतीक साठी. प्रतीक जाधव जो सलामीला आलेला खेळाडू पाहायला मिळतोय. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला होता महेंद्र, तिथे आहे. चांगलं शतरक्षण झालं महेंद्रच्या माध्यमातून, चांगली फेकी सुद्धा झाली आणि चांगला बॅकअप सुद्धा होते. सर्व काही व्यवस्थित होताना पाहायला मिळालं. फक्त एक धाव मिळाली या चेंडूवर. या एकेरी धावीने धावफलकाचा आकार पाहतोय आपण. 2 षटकाच्या अखेरस 20 धावा म्हणजेच येणाऱ्या चेंडू 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12-15 कॉम्बिनेशन आहे, मात्र आपण जरी पाहिलं सोपं आहे मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये ते अशक्य होऊ शकतं. मात्र पाहू शकतो क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे, काही करू शकतो. पाहूया आपण काय घडणार आहे या 12 चेंडूमध्ये. मात्र जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करूया. कम ऑन डीजे. Now you're out of 30 Why do you need this now?
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला म्हणजे सर्व आदिवासी बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात या असोसिएशन मध्ये. आणि आपण पाहिलं तर ज्या प्रकारे आपल्या सर्व आदिवासी बांधवांशी ज्या जुळलेल्या आपण पाहू शकतो गोष्टी आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला गाण्याच्या माध्यमातून नेहमीच ऐकायला मिळत असतात. आणि पुन्हा एकदा खूप चांगलं सुंदर असं संगीत आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं डीजे विकासच्या माध्यमातून. 12 चेंडू 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. समोर फलंदाज आहे प्रतीक जाधव नॉस्ट्रॅगनकडे. भावेश ठाकरे त्याला एक जीवनदान मिळालं आहे आणि तो तिसऱ्या स्पेलमध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय महेंद्र परेड. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे सोनुदेवी स्पोर्ट्स वाग्रालपाडा या टीमचा. 12 मध्ये 15 हे समीकरण आपण पाहिलं तर जास्त मोठं नाही आहे. मात्र इथे हे मोठं करायचं असेल सोनुदेवी स्पोर्ट्स वाग्रालपाडा या टीमला तर महेंद्रला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने सायदर स्पोर्ट्स नागल्या टीमला जर हा मॅच संपवायचा असेल लवकरात लवकर तर चांगली बॅटिंग करावी लागेल. हो हो यावेळेला शतरक्षक डबल माइंड झालाय. ज्या वेळेस आपण पाहू शकतो की हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त टच केला गेला होता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल मानावं लागेल ते म्हणजे या घडीला प्रतीक जाधव या खेळाडूला. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की मोठ्या फटक्यांवर जास्त विश्वास न ठेवता आपण पाहू शकतोय की गोलंदाजाच्या गतीचा जास्त जास्त वापर करतोय आणि 3 धावा इथे चोरल्या गेल्यात पहिल्या चेंडूवर. 3 धावा म्हणजेच इथे प्रेशर सोनुदेवी स्पोर्ट्स वाग्रालपाडा टीमवर क्रिएट केलंय. चतुर खेळाडू आहे आणि हुशार खेळाडूची निशाणी त्याने मात्र आपण पाहू शकतो पहिल्याच चेंडू पासून दिले आणि ते दाखवून देतोय की या मॅचला आम्ही आमच्या बाजूने खेचण्यासाठी आमच्या वतीने जे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्नामध्ये आम्ही हा मॅच सहज आणि सोप्पा करणार. आता दुसऱ्या बाजूने अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी माहीर तो म्हणजेच भावेश ज्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आपण पाहिलाय. भावेशच्या विरोधात आता मात्र आपण पाहू शकतोय महेंद्रला गोलंदाजी करायची आहे. महेंद्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल भावेशला रोखेल की नाही दामोदर मात्र आपण पाहू शकतो शतरकणावर जास्त लक्ष देत असताना अजू यष्टांच्या मागे विकेट किपर म्हणून पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला पाहिलं आपण डॉट चेंडू यावेळेला प्रेशर क्रिएट करेल तो म्हणजेच फलंदाजावर. जेव्हा जेव्हा आपण पाहू शकतोय डॉट चेंडू येतोय तेव्हा तेव्हा आस्किंग रन रेट वाढतोय प्रेशर येतोय फलंदाजावर. आणि प्रेशर फलंदाजावर आलं की फलंदाज कुठेतरी चुकी करत असतो आणि तिथे आपण पाहू शकतो प्रेशर येईल का. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो डॉट चेंडू जरूर आला होता मात्र आपण पाहतो यावेळेला यष्टी रक्षकाने कुठेतरी थोडीशी मिसफील्ड केलाय. दामोदरने हा जर आपण पाहू शकतो चेंडू कलेक्ट केला असता तरी ते एक धाव वाचले असते. मात्र जर्दळला क्रिकेटमध्ये तारा नाही लेग बायचा इशारा मिळाला. आपण पाहिलं की या घडीला 9 चेंडू 11 धावा 9-11 मॅच इथे आपण पाहू शकतो बनवण्याचा प्रयत्न केला जातोय या घडीला. महेंद्र यावेळेस उडतो विकेट येते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. पण पाहूया डीप मध्ये शतरक्षण तैनात केलं आहे. डीप मिड विकेट डीप काव कॉर्नर डीप लॉंग ऑन पाहायला मिळतोय आपल्याला. त्यानंतर आपण पाहू शकतो डीप लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर डीप गली पाहतोय डीप पॉईंट पाहू शकतो. आणि त्यानंतर 38 सर्कलमध्ये आपल्याला एक स्लिप पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला एक शतरक्षक पाहतोय. तर जो शॉर्ट फाईनचा जो शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र या घडीला स्लिम इट ऑफ क्षत्रम थँक्यू. डिज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये न्यू मॅन इन इतेश कोदे येताना पाहायला मिळतोय आपल्याला. 8 चेंडू 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि ह्या मॅचला आता मात्र एक चुरशीच्या मोडवर आणून ठेवलं गेलंय महेंद्र या गोलंदाजाने. कारण की पहिल्याच चेंडूवर 3 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर आपण पाहू शकतो की असं वाटलं होते की हा मॅच अगदी सोप्पा आणि सहज पद्धतीने वळवला जाईल या षटकामध्ये. मात्र तसं काही झालं नाही आहे. डॉट चेंडू सुद्धा आलेत विकेट सुद्धा आलाय
त्यामुळे थोडंसं प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट झालं आहे साई आधार नागली या टीमवर. आता 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. हितेश स्ट्रायकेनकडे नव्याने दाखल झालेला खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. स्ट्रायकेनकडे आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र गोलंदाजी. एंडकडे आपण पाहू शकतो की महेंद्र परेड पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेल निर्माण झालाय. शतरक्षक आलाय आणि शतरक्षकाने खूप चांगला झेल टिपला गेलाय. संदीपच्या माध्यमातून आतापर्यंत या मॅचचा दुसरा झेल आणि समाप्त केला गेलाय. हितेश या फलंदाजाचा खेळ गॉन. विकेटचं पतन. आज मर्दाची ही जाता कोणी धरत नाही हात. लवकर तलवार थँक्यू थँक्यू डिझे. नवीन खेळाडू मैत्रीच्या आतमध्ये जितेंद्र तुंबडा इथे येताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन वारंवार होताना पाहायला मिळतंय. या घडीला आपण पाहिलं की जे सिच्युएशन निर्माण आहे 7-11. इथे आपण पाहू शकतो की मागील 2 चेंडूवर 2 विकेट आल्यानंतर आपण पाहू शकतो की सोनदेवी स्पोर्ट्स वाघराल पड्या टीमने मजबूती निर्माण केली आहे. मात्र मॅच अजून सुद्धा इथे शिल्लक आहे. यावेळेला फटका आपण पाहू शकतोय. फाईन लेग पट्ट्या मागे जातोय. हवेत चेंडू होता. बराच वेळ 3 शतरक्षक येत आहेत. मात्र आपण पाहू शकतोय जोपर्यंत एका खेळाडूने चांगलं कमबॅक केला तत्पूर्वी आपण पाहू शकतोय 2 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलकामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय आपल्याला 26 धावा म्हणजे येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 9-6. आणि आता मात्र आपण पाहिलं की या घडीला हा मॅच एक चुरशीचा निर्माण झालाय. टीम मीटिंग नको आहे. जास्त वेळ गेला नाही पाहिजे लक्षात घ्या. एकीकडे आपण बघितलं तर ज्या प्रकारे प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की म्हटलं जाते ना की आले अपयश तरी हार मानू नका, यश मिळेपर्यंत मात्र प्रयत्न करण्यास हे सोडू नका. प्रयत्न हे करावेच लागतील. कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं या घडीला 6 चेंडू आणि 9 धावा भवेशचा झेल सोडला होता पहिल्या चेंडूवर आणि तो झेल जीवनदान देऊन गेला भावेशला. आणि आता तोच भावेश या वेळेला स्ट्राईक एंड कडे असेल. समोर गोलंदाज दामोदर. दामोदर परेड आपण पाहू शकतो. या वेळेला 9 धावा डिफेंड करायचे आहेत. सोनीदेवी स्पोर्ट्स वाघराल पाडा या टीमचा जर उल्लेख केला, राहुलने चांगली गोलंदाजी केली होती, महेंद्रने चांगली गोलंदाजी केली, संदीपने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. मात्र या घडीला 3 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. आता एका गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करायची आहे सोनीदेवी स्पोर्ट्स वाघराल पाडा या टीमला जर हा मॅच जिंकायचा असेल तर. दुसऱ्या बाजूने साईदार स्पोर्ट्स टीम नागले टीमला जर उल्लेख केला तर एका खेळाडूला चांगला खेळ करायचा आहे. फक्त 2 चेंडूमध्ये जर चांगले फटके येत आहेत तर हा मॅच अगदी सहज आपल्या बाजूने खेचून घेऊ शकतात. मात्र पाहूया दाबोदर पहिला बॉल. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार. या वेळेला चेंडूला उडवून दिलाय सेम मार रेखा पार. ब्रँडेड षटका 6 धावा. Oh,
चेंडू पाहायला मिळाला होता, डाऊन द लेग होता, लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि शॉर्ट ब्लेन चेंडू होता आणि अशाच चेंडूची वाट बघत होता तो म्हणजेच भावेश. आणि हाच भावेश ज्याला पहिल्या चेंडूवर मिळालं होतं जीवनदान आणि त्याचा फायदा आता मात्र उचलला गेलाय. फक्त 3 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आणखी एक मोठा फटका आणि इथे मॅच फिनिश. व्हॉट अ फिनिश. आणि अशा तऱ्हेने आपण पाहू शकतो हा सामना जिंकतोय सह्याद्री स्पोर्ट्स नागले संघ. कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री स्पोर्ट्स नागले संघ आणि हडलक सोनी देवी स्पोर्ट्स वाघरालपाडा संघ. कारण की आपण पाहिलं की शत्ररक्षणामध्ये मिसफील्ड झालं आणि त्याचंच नुकसान इथे आता मात्र बघावं लागतंय की आय ग्रुप भाटपाडा चषक मध्ये आपला प्रवास मात्र इथेच थांबतोय. आय ग्रुप भाटपाडा चषक मध्ये आपण सहभाग घेतल्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि सेकंड करायचंय दोन्ही टीमने लाईन अप मध्ये राहून आणि मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्कार कडे आपण वळतोय. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला, त्याने या मॅच मध्ये